जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याने जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे। शरदचंद्रजी पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय आता मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आता पाहायला मिळत आहे। आज गेल्या दोन तीन दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, देशातील सर्व घटक ज्यांचा पवार साहेबांवर विश्वास आहे, असे सर्व जाती धर्मातील लोक, हिंदू समाजाचे लोक गणपती पाण्यात टाकून बसले, मुस्लिम समाजाच्या लोकांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दर्ग्यावर मंडन मागितली, शीख समाजाच्या लोकांनी गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली, त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी चर्चमध्ये प्रार्थना केली आणि या देशाचे नेते आदरणीय बाबासाहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो राजीनामा देण्याचा मानस कबूल केला त्याला सर्वांनी विरोध करून सर्वांच्या भावना साहेबांनी लक्षात घेऊन राज्यातील आणि देशातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांची कमिटी करून त्या कमिटीला, कोर कमिटीला आज निर्णय घ्यावा लागला। गावागावातून पक्षातील कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, सर्वसामान्य तळागाळातील जनतेचा, विविध घटकातील लोकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला आणि साहेबांना तो राजीनामा सर्वांच्या प्रेमापोटी, आदरयुक्त या प्रेमापोटी साहेबांनी तो मागे घेतला। सगळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, गोरगरिबांचा मान ठेवला, सर्व नेत्यांचाही मान ठेवला, अनेक राज्यातून, अनेक देशातून साहेबांना, अनेक मोठमोठ्या नेत्यांचे, राष्ट्राध्यक्षांचे, पंतप्रधानांचे, काही आपल्या शिवसेना पक्षातील, काँग्रेस पक्षातील, सर्व राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांचे, राज्यातील नेत्यांचे, सर्व पक्षातील नेत्यांचे त्यांना फोन गेले। कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी लक्षात घेतले। तीन चार दिवसापासून जो प्रसंग आपल्या कार्यकर्त्यांवर ओढवला होता त्या प्रसंगातून आज आपण मुक्त झालो आणि साहेबांनी तो निर्णय घेऊन सगळ्यांचा आदर करून, सगळ्यांचा सन्मान करून, मान राखून तो निर्णय मागे घेतला। त्यामुळे जामनेर तालुक्यातील आणि शेंदुर्णी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या कार्यकर्त्यांनी,
तमाम नागरिक आणि बंधू भगिनींनी हा निर्णयाचं दोन दिवसापूर्वी या देशाचे नेते आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांनी अचानक लोक माझी सांगायचे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना अचानक साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन सर्वांना आधी सोबत धक्का दिला. कुणालाही अपेक्षित नसताना कुणाही कार्यकर्ती चर्चा न करताना साहेबांना निर्णय घेतला. ज्यावेळी साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व नेते कार्यकर्ते जनतेचाच दावे या देशातील सर्व जनतेने या गोष्टीला आक्षेप घेतला. आदरणीय शरदजी पवारसाहेबांचं जर वक्त बोलायचं झाल्यास साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे. खरं पाहिलं तर आपण या देशातील प्रत्येक विरोधी पक्ष जे असतील ममता बॅनर्जी असेल सर्व असतील सर्वांनी त्या साहेबांना फोन करून विचारलं की साहेब तुम्ही हा निर्णय मागे घ्या तुमच्या या देशाला गरज आहे. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ज्या वोट मांडण्याचं जर काम कोणी करत असेल तर शरदजी पवारसाहेब करतात. साहेबांचे प्रत्येक पक्षाशी अतिशय जवळीक संबंध आहे. साहेबांचे प्रेमाचे संबंध आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी साहेब जोडून बोलतात आदराने त्यांच्याशी त्यांना जवळ करतात. सर्वांना सर्व नेत्यांना विश्वास आहे की साहेब एक असं माध्यम आहे या देशातल्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची क्षमता फक्त साहेबांमध्ये आहे. असं असताना साहेबांनी आज आपण जर बघितलं या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जनमत तयार होत आहे. या सर्व जनतेला एकत्र करण्याचं काम साहेबच करू शकतात आणि साहेबांनी हा निर्णय घेतलेला कुणाला कुणालाच आवडलेला नव्हता. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आज आपण जर बघितलं मीडियावरती टी व्हीवरती जर बघितलं असेल तर दोन दिवसापासून सर्व कार्यकर्ते मुंबईमध्ये ठाण म्हणून सर साहेब तुम्ही निर्णय मागे घ्या तुम्ही हा निर्णय मागे नाही घेतला आम्ही इथून हटणार नाही असं आग्रही भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. आणि साहेबांनी जनहिताचा मान रखत सर्व कार्यकर्त्याचा मान रखत साहेबांनी आज संध्याकाळी पत्रपरिषद दिवसन हा निर्णय मी मागे घेतोय जाहीर केलं. खऱ्या अर्थानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली. आम्ही काम करत असताना आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांना समोर ठेवून साहेबाचं व्यक्तिमत्व बघून सर साहेबाचं काम बघून सर आम्हाला प्रेरणा मिळते. साहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व जामनेर शहराचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांना इथे आनंद व्यक्त केलेला आहे. आम्हाला खऱ्या अर्थात प्रेरणा मिळाली आणि या साहेबाच्या निर्णयामुळे आजपासून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरामध्ये कसा पोहोचेल असा या ठिकाणी निर्धार करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमच्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी 3 दिवसापूर्वी जो निर्णय घेतला होता अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जे दुसऱ्याकडे कोणाकडे तरी सोपवावा कोणीतरी पक्षाचा एक कार्यकर्ता चांगला तयार झाला पाहिजे या गोष्टी या नुसत्या चर्चेने सुद्धा जेव्हा ते साहेबांनी सांगितलं जेव्हा त्या लोक माझा सांगाती त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं नव्याने त्या प्रकाशनाच्या दिवशी साहेबांनी जे सांगितलं की बा मी आज माझ्या अध्यक्षपदाची निवृत्ती घेऊन मी तुमच्यासोबतच राहील परंतु कोणीतरी नवीन कार्यकर्ता तयार झाला पाहिजे कोणीतरी नवीन अध्यक्ष तयार झाला पाहिजे या भावनेने साहेबांनी तो निर्णय घेतला होता. परंतु ते तो निर्णय आज साहेबांनी मागे घेतला. त्या निर्णय जेव्हा त्यांनी घेतला होता त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना एकदम हे झाल्या होत्या आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आज आपलं क्षेत्र हरवल्यासारखी आमच्या सगळ्यांची दुर्दावस्था झाली होती. पण आज साहेबांनी जो निर्णय मागे घेतला त्या निर्णयाचा आम्ही सर्व जण स्वागत करतो. आमच्या तालुक्यातील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते व आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील तसेच बाबूभाऊ त्याच्यानंतर सचिन शहराध्यक्ष सर्व आम्ही सर्व पदाधिकारी शहराचे अध्यक्ष माधवभाऊ चव्हाण असे सर्व पदाधिकारी आज इथे आनंद उत्सव साजरा करत आहोत. आमच्या भावनासुद्धा आहे की आज आनंदमय झालेले आहेत. पण हा बोलण्याचे बी शब्द आज काय बोलावं इतका आनंद आम्हाला झालेला आहे. आम्ही सर्वात प्रथम साहेबांनी जो निर्णय मागे घेतला त्याचा आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्व साहेबांचे धन्यवाद करतो. लोक माझ्या सांगती या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना आदरणीय साहेबांनी अचानकपणे घोषणा केली की निवृत्तीची घोषणा केली आणि ही घोषणा ऐकून सर्वसामान्य माणसापर्यंत एक वेदना सर्वसामान्य माणसाला कारण सर्वांना आशा फक्त पवारसाहेबांकडून. आपण आज बघतोय की महाराष्ट्रातला शेतकरी हा हवालदिल झालाय. महाराष्ट्रातला जो या देशातला जो तरुण आहे तो सुद्धा मोठ्या संकटात आहे. शेतकरी संकटात आहे. छोटा व्यापारी उद्योजक हा संकटात आहे. आणि एवढं सर्व असताना ही देशाचा गाडा हा कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय असं असताना एकच नाव या हुकुमशाहीला तडा देऊ शकतं ते म्हणजे फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब. आणि सर्व महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून एक साहेबांच्या
साहेबांनी जे सांगितलं त्यानंतर जे एक लाट त्या विरोधात तयार झाली आणि साहेबसुद्धा जनतेचे नेते, जनतेला जाणतात, तसं कार्यकर्त्याला जपतात आणि जनतेचा या कार्यकर्त्याचा आवाज साहेबांनी ऐकला आणि आपला निर्णय मागे घेतला आणि परत एक वेळेस या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव नाव आहे की ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि देशाचं राजकारण या नावाभोवती फिरतं आहे. मी साहेबांचे जे निर्णय मागे घेतला त्याबद्दल मी साहेबांचं जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो की साहेब तुम्ही आमच्या सर्वांच्या मनातलं जाणलं आणि आज या ठिकाणी आम्ही जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक आनंद उत्सव साजरा केला आहे आणि आजचा हा आमचा आनंदाचा दिवस आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.